खासगी हॉस्पिटल्सना एक महिन्याचा लस साठा खरेदीची मुभा देण्यात आलेली आहे. नव्याने लसीकरण सुरू करणाऱ्या खासगी रुग्णालयांना खाटांच्या क्षमतेनुसार लसींचा साठा देण्यात येणार आहे. खासगी रुग्णालयांसाठी नवी नियमावली लागू केली आहे. मुंबईत 24 तासात 540 कोरोना रुग्ण आढळले तर 628 जण कोरोनामुक्त झालेत तर 13 रुग्णांचा दिवसभरात कोरोनानं बळी घेतलाय. सध्या रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण 96% आहे तर ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 7714 इतकी आहे. मुंबईत कोरोना रोखण्यात धारावीनं आघाडी घेतली आहे. दुसऱ्या लाटेदरम्यान 5व्यांदा एकही रुग्ण सापडलेला नाही. धारावीबरोबर मध्य मुंबईतील वर्दळीचे भाग असणाऱ्या दादर आणि माहीममध्ये सुद्धा रुग्णसंख्या घटली आहे. दादरमध्ये मंगळवारी एकही रुग्ण सापडला नव्हता. मुंबई महापालिकेकडून 1 वर्षाखालील बालकांना लवकरच PCV लस देण्यात येणार आहे. निमोनियासह निमोकोकल आजारांपासून संरक्षणासाठी PCV लस उपयुक्त आहे. महानगरपालिकेची आरोग्य केंद्र, दवाखाने आणि रुग्णालयांमध्ये PCV लस मोफत मिळणार आहे. PCV लस 3 डोसमध्ये दिली जाणार आहे. 2 प्रायमरी डोस वयाच्या 6 आठवड्यात, 14 आठवड्यांमध्ये आणि 1 बूस्टर डोस वयाच्या 9व्या महिन्यात देण्यात येईल. साताऱ्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतीये. कडक लॉकडाऊन करूनही नागरिक मोठ्या संख्येनं घराबाहेर पडत आहेत, त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळणं अवघड झालंय. कोरोनाची स्थिती नियंत्रणात आणण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर आहे, पण नागरिक नियम पाळतच नाही. आरोग्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी मनसुख मांडवे यांनी मोठी घोषणा केली. कोरोना नियंत्रणासाठी 23,000 कोटींचं पॅकेज त्यांनी जाहीर केलंय. यात ऑक्सिजन टंचाई, लहान मुलांसाठी विशेष व्यवस्था करण्याकरता निधी ठेवण्यात आला आहे. कोरोना उपचारांमध्ये गिलॉय म्हणजेच गुळवेलचा वापर केल्यामुळे काही लोकांच्या यकृताला हानी पोहोचल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यात, पण हे दावे आयुष मंत्रालयानं फेटाळून लावलेत. पारंपरिक औषधांना घातक ठरवणं हे दिशाभूल ठरणारं आहे. अनेक वर्षांपासून या वनस्पतीचा वापर औषधासाठी केला जातो तेव्हा हे दुष्परिणाम दिसलेले नाहीत, मग आत्ताच कसे दिसले असं आयुष मंत्रालयानं म्हटलंय. पायीवारी करणाऱ्यांना अटकेपासून संरक्षण मिळावं यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. पायीवारी करण्याची परवानगी देण्यासंदर्भातल्या याचिकेवर 12 जुलैला सुनावणी होती. सरन्यायाधीश न्यायमूर्ती रामण्णा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होईल. वारकरी संप्रदायाच्या वतीनं ॲडव्होकेट राज पाटील यांनी सुप्रीम कोर्टात हे बाजू मांडणार आहेत. आषाढी एकादशीपूर्वी पंढरपुरातल्या मठांमध्ये वास्तव्याला असलेल्या भाविकांना मठ सोडावा लागणार आहे. भाविकांना बाहेर जावं लागेल अशी घोषणा सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केली. आषाढी एकादशी काळामध्ये पंढरपुरात 17 ते 25 जुलै दरम्यान संचारबंदी असेल. एकादशी काळामध्ये प्रशासनाची डोकेदुखी वाढू नये म्हणून संचारबंदी आधी मठ सोडण्याचे आदेश दिले आहेत. पंढरपुरातल्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराच्या DPRचं काम अंतिम टप्प्यात आलंय. पहिल्यांदाच या मंदिराचं स्ट्रक्चरल ऑडिट होणार आहे. पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली ही सगळी कामं होणार आहेत. प्राचीन मंदिराचं जतन व्हावं, पुढील अनेक पिढ्यांना या मंदिरामधील प्राचीनता कलाकुसर पाहता यावी यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. ज्योतिबा अर्थात वाडी रत्नागिरी ग्रामपंचायतीने 56 लाखांचं वीज बिल थकवल्यामुळे महावितरणनं ग्रामपंचायतीचा वीजपुरवठा खंडित केलाय. तर महावितरणनं पाणी उपसा केंद्रावरचा फ्यूजही काढलाय. त्यामुळे ज्योतिबा डोंगरावरील जलाशयात पाणी असूनही त्याचा उपसा ग्रामस्थांना करता येत नाहीये. ऐन पावसाळ्यात ग्रामस्थांना पाण्यासाठी आता वणवण करावी लागते. कोकणात मध्य रेल्वेनं कोकण रेल्वेच्या सहकार्यानं 72 गणपती स्पेशल ट्रेन सोडल्या, पण त्यांना स्पेशल फेअरच्या नावाखाली महागडं तिकीट आकारण्यात येते. त्यामुळे कोकण मार्गावरील दिवा सावंतवाडीसह अन्य ट्रेन सुरू करण्याची मागणी जोर धरते. पश्चिम रेल्वेच्या मार्गावरूनही पश्चिम उपनगरातल्या प्रवाशांच्या सोयीसाठी गणपती स्पेशल ट्रेन सोडण्याची मागणी होतीये. दिल्ली हायकोर्टानं ट्विटरला मोठा झटका दिलाय. केंद्र सरकारनं लागू केलेल्या नवीन माहिती तंत्रज्ञान नियमावलीवरून निर्माण झालेल्या संघर्षात ट्विटरला कोणतंही संरक्षण दिलं नसल्याचं दिल्ली उच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय. नवीन नियमांचा भंग केल्यास केंद्र सरकार ट्विटरवर कारवाई करू शकतो.
राज्यातने एक महत्त्वाची बातमी आहे. सुमारे 6,100 शिक्षण सेवकांची पदं आता भरली जाणार आहेत. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या पुढाकारामुळे भरती प्रक्रियेला गती मिळाली. गुणवत्ताधारक उमेदवारांसाठी पवित्र प्रणालीच्या माध्यमातून पारदर्शकपणे ही प्रक्रिया राबवली जाईल. वित्त विभागाने शिक्षण सेवक पदाच्या प्रलंबित भरतीसाठी मान्यता दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं शासकीय नोकऱ्यांमधील नियुक्त्या देताना SEBC आरक्षण रद्दबातल ठरवले. त्या अनुषंगानं विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून सुमारे 6,100 शिक्षण सेवकांच्या पदांसाठी भरती प्रक्रियेची कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे. पुण्यातल्या भारती विद्यापीठामध्ये महिला डॉक्टर्सच्या क्वार्टर्समध्ये स्पाय कॅम सापडलेत. बेडरूम तसंच बाथरूममध्ये कॅमेरे सापडल्यामुळे गोंधळ उडालाय. वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न हॉस्पिटलमधील एका 21 वर्षीय महिला डॉक्टरनं याबाबत तक्रार दिली. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. एकाच रात्रीत 7 दुकानं फोडल्याची घटना नवी मुंबईच्या घणसोलीत घडली. एकाच टोळीनं ही 7ही दुकानं फोडली आहेत. हे चोरटे CCTV चित्रित झालेत. या प्रकरणी रबाळे पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केलाय. डोंबिवलीत दुचाकी आणि रिक्षा चोरी करणाऱ्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलंय. रामनगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आणखी 2 मुलांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 6 दुचाकी आणि 1 रिक्षा असा मुद्देमाल हस्तगत केलाय. तर या 3 अल्पवयीन आरोपींची रवानगी बालसुधारगृहात केली आहे. यवतमाळच्या दारव्हामध्ये पोलिसांनी ताब्यात असलेल्या आरोपीचा मृत्यू झालाय. त्यामुळे संतप्त झालेल्या जमावानं पोलीस स्टेशनवर दगडफेक केली. या 3 पोलीस जखमी झाले. शहरात तणाव निर्माण झाल्यानंतर 4 पोलिसांची पोलीस अधीक्षकांनी तडकाफडकी उचलबांगडी केली. वसई रेल्वे स्थानकात 2 प्रवाशांच्या ग्रुपमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीचा फायदा घेत चोरट्यानं लाखोंचा ऐवज असलेली बॅग पळवली. मात्र प्लॅटफॉर्मवर असलेल्या CCTV फुटेजच्या आधारे या चोरट्याला अटक केली. अमेय चेंबूरकर असं आरोपीचं नाव आहे. अंधेरी रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला वाचवण्यात आले. पोलीस निरीक्षक कांबळे यांनी तत्परतेनं ट्रॅकवर उडी मारून त्या व्यक्तीला प्लॅटफॉर्मवर ढकललं. ही सर्व घटना रेल्वे स्थानकावरच्या CCTV कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे. पुण्यातल्या हडपसर रेल्वे टर्मिनसवर आज पहिली गाडी दाखल होणार आहे. पुण्यातलं हे 3रं मोठं स्टेशन असेल. या स्टेशनमुळे पुणे रेल्वे स्टेशनवरचा भार मोठ्या प्रमाणात कमी होईल. पण असं असलं तरी स्टेशनचं काम अजूनही पूर्ण झालेलं नाही आहे. छत नाही आहे, स्वच्छतागृह नाहीत, पाणी नाही, सुरक्षा भिंत नाही, अशा समस्या अजूनही आहेत. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे